आता कुठली साडी नेसतोय? कोल्हापुरी दरबार साडी नेसतोय. तर आपण हा पहिला ब्लाउज पीस काढून घेतोय. त्यानंतर सेम प्रोसेस उलट्या साईडनी 1 मीटर सोडून मिरा घालून घ्यायचं. आणि 2 मीटर इकडे सोडून देणार. खालतून आपण जुळून घेऊया. हा 1 मिनिट सोडलेला फोल्ड करून आतमध्ये. हो हो. नऊवारी असली की निऱ्या गौरीच्या उजव्या बाजूला फोल्ड करायचं. हे नाडीने बांधून घ्या. नाडीने बांधण्याने म्हणजे तुम्ही कितीही जड साडी असू द्या ते आपल्याला घालता येईल. कोल्हापूर दरबार जाताना जेवढ्या मिऱ्या आहेत त्या इक्वल करून घ्यायच्या. ठीक आहे. सेंटरवाली मिरी पायाच्या मधनं मागं काढून घ्यायची. हा इथून आपण ही काढून घेतली आहे आणि आता मागून पिनअप करणार. पूर्ण ओढायची. हा इकडचा गाठ ओढून घ्यायचा. हा इकडचा गाठ ओढून घ्यायचा. हे असं दाबायचं. येस, पायाचा शेप दिसतो. आणि इथे पिन लावून टाकायचं. त्याच्यानंतर मेन ह्याचं फिनिशिंग जे आहे त्याचा पुढचा घोळ आहे. हा सगळा पायाचा हात सळ घालून असं आतमध्ये ढकलून द्यायचं. दोन्ही साईडचं. येस येस. आतमध्ये पुश करून हा राऊंड शेप प्लेट्स येतात त्याच्या. आणि जो वरचा कमरेचा भाग आहे ही शेवटची मिरी छान ओढून घेऊन हा कमरेचा शेप तयार करून घेऊ. इथे पिन लावून टाकतो. ही पिन दिसणार नाही म्हणजे हा पायाचा घोळ एकदम छान तयार होतो. पदर करून घेऊया. पदराची सेम प्रोसेस आहे की अंगावरतीच प्लेट करून घेतात.
स्पिन लावून पूर्ण असं फिट घेतल्यामुळं पडत नाही. आणि तुम्ही जर नवीन असाल तर कोणीतरी इथं होल्डसाठी पण तुम्ही घेऊ शकता एक मिरी पकडण्यासाठी. पदर फुगतो मग आपण जुळून उलटा गोल फिरून येणार. हे आपली कोल्हापूर दरबार साडी नेसून तयार. आता याला आपण मुखवटा आणि दागिने सेट करूया. एकदा आणि सरती तीन लेअरचे माळे. त्याच्यानंतर हे पुतळे किंवा जाड ठुशी घेतले आपण पण हेवी लुक साठी. पदर देताना हा थोडासा इथं असा नॅचरल फुगवायचा आहे. ह्या मुखवट्याला इथं आपल्याला जागा आहे टाचणीसाठी. सो आपण टाचणी प्लेट्स करून घेतला तर तो थोडा आर्टिफिशियल वाटणार पण आपण नॅचरली घेतला वाटतो. Thank you.